मी आज तुम्हाला ना लिंबाचं लोणचं बनवून दाखवणार आहे. मला खूप कमेंट येत होत्या का आजीबाई तुम्ही लिंबाचं लोणचं बनवून दाखवा. मी लिंबाचं लोणचं बनवायला पावशेर लिंब घेतलेत आणि का असे लिंब घ्यायचे चांगले असे डाग बीक पडलेले नाही घ्यायचे असे पिवळे जरच घ्यायचे चांगले. आता हे लिंब दोन पाण्याने धुतलेत. आता इथे सुती कापडाने चांगले पुसून घेऊ. वल्ले असे राहिले नाही पाहिजेत. वल्ले असे पाण्याचा थेंब जर राहिला ना तर लोणचं खराब होत. चांगलं पुसायचं सुती कापडाने. लोणचं बनवायला भांडे घेताना ते असे कोरडे भांडे घ्यायचे. भांडे स्वच्छ पाहिजेत लोणचं बनवायला. आता हे लिंब घेतलेत ना पातळ साळीचे लिंब घ्यायचे. जाड साळीचे नाही घ्यायचे. पातळ साळीच्या लिंबाचं लोणचं चांगलं होतं. आता याला आपण कापू. आता एका लिंबाच्या 8 पुडी करू. तुम्हाला जसे आवडते तसे 4 म्हणलं 4 करायचे, 8 म्हणलं तर 8 करायचे. आता मी लिंब कापून घेतलेत. हे अशा बारीकच फोडी करायच्या. लई मोठ्याल्या करायच्या नाहीत. बारीक बारीक केल्या मग पोरं सोर खातेत. ह्याच्या बिया मी काढल्या नाही तर तुम्हाला काढायच्या तर काढा बिया. आता ह्या फोडी कुकरला उकडून घ्यायच्या. आता पातेल्यात भरीत या. आता मी कुकर घेतलाय त्याच्यात एक तेल ठेवलंय. आता पाणी घालू याच्यामध्ये. आता ह्या पातेल्यावर झाकण ठेवायचं पाणी जाऊ नये म्हणून. आता ही पातेलं याच्यामध्ये ठेवलंय कुकरमध्ये. आता त्याला झाकून ठेवू आणि 5 शिट्ट्या करून घेऊ याच्या. आता 5 शिट्ट्या झाल्यात आपण कुकरचं झाकण काढून घेऊ. ताटलीत पाणी जमा झालंय ना ही पाणी काढून घेऊ आणि मग पातेलं बाहेर काढू. आता आपल्या लिंबाच्या फोडी ह्या का मऊ सूद उकाडल्यात आणि पाणी पण सुटलंय लिंबांना. ह्या का गॅस कमी करून कढई ठेवली. आता ही याच्यात होतो कढई. आता याला 4-5 मिनटं शिजून घेऊ आपण. एक वाटी मी गुळ कापून घेतलाय. तुम्हाला वाटलं तर गुळ घ्या नाही तर साखर घ्या. हे चमच्याने 1.5 चमचा लाल मिरची घेतली आणि 1.5 चमचा मीठ घेतलंय. आता ही लोणचं तुम्हाला मी उपासाचं बनवून दाखवणार आहे. आमच्या इकडं उपासाला हे मीठ साधं मीठ घालतात ना म्हणून मी ही घातलंय. तुमच्याकडे खात असते ती हे बी घाला. असले खात जे उपासाला घालीत असताना मीठ ती घाला म्हणून. आता ह्या लिंबात गुळ घालू आपण. याला चमच्याने हलून घेऊ. आता हे पूर्ण गुळ याच्यात इरगाळला पाहिजेत. तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं. आपला गुळ इरगाळलाय. आता तरी 1-2 मिनिट शिजून घेऊ म्हणजे मग घट्ट वहिनी. आणि लई घटही नाही बनवायचं. लई घट जर केलं ना मग लई कोरडं कोरडं बनतं. खायला चवदार नाही लागत. मग मध्यमट व्हायचं. तुम्हाला हे लोणचं उपासाला नसलं खायचं ना. बाजारामध्ये लोणच्याचा आयता मसाला मिळतो. त्या आणायचा आणि 1.5 चमचा टाकायचा त्याच्यामध्ये. त्या मसाल्याने पण चांगलं चवदार लोणचं बनतं. आता हे आपलं लोणचं चांगलं घट्ट झालंय बऱ्यापैकी. आता आपण ह्याच्यात मिरची आणि मीठ टाकू. मिरचीमुळं छान कलर येतो लोणच्याला. अजून 1-2 मिनिट बारीक गॅसवर शिजून घेऊ. आता हे आपलं लोणचं तयार झालंय. लई घट नाही लई पातळ बी नाही. आणि तुम्ही असंच बनवा आणि खाऊन बघायचं. चास थोडं जिभेवर ठेवून बघायचं. जर कमी काही असलं तर टाकायचं त्याच्यामध्ये. आई वर्षभर लोणचं टिकत. एकदम एवढं वर्षाचं नाही बनवायचं. 2-4 बाऱ्या थोडं थोडं बनवून खायचं आपलं. आपलं उपासाचं लोणचं
तयार आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आता हे लोणचं थंड झालं ना मग काचची नाही तर मग प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवायचं. आणि उपासाला खिचडी बनवली ना त्याच्या संगत लय भारी लागत. उपासाचे थालपीठ कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही त्याच्या बरोबर सुद्धा खाऊ शकतात लोणचं. खूप चांगलं लागत, खमंग लागत. अशी बरणी घ्यायची, माझ्याकडे छोटी बरणी आहे, मोठी घ्यायची, चांगली धुवायची, दोन दिवस वाळवायची, मग त्याच्यात लोणचं भरून ठेवायचं. लोणचं बरणीतून काढताना असं स्वच्छ चमचा वापरायचा, खरकाटा नाही घालायचा आणि वाल्लाय बी नाही, चांगला स्वच्छ घालायचा. मग लोणचं खराब होत नाही तर खराब होऊन जाईल खरकाटा चमचा घातल्यावर. तुम्हाला माझं लोणचं आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असा खेळा, खूप खूप मज्जा करा. उपासाला आजीबाईचं लोणचं बनवून खा.